रामपूर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन पदी कोटकर, रामपूर येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे चेअरमन पदी संजय पंढरीनाथ पाटील कोटकर यांची निवड करण्यात आली. कामाचा अनुभव, उत्तम जनसंपर्क यामुळे संजय कोटकर यांची निवड झाली असून आपल्या कामाप्रती कोटकर हे नेहमीच एकनिष्ठ, तसेच संस्था नेहमीच पुढे कशी राहील, नवनवीन तंत्रज्ञान वापरून संस्थेची प्रगती यासह सगळ्यांना सोबत घेऊन काम पूर्ण करणे, अशा स्वभावामुळे त्यांची चेअरमन पदी बिनविरोध निवड झाली आहे. संस्थेच्या विकासासाठी तसेच आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी नेहमीच कटिबद्ध राहून आंबेवाडी रामपूर ग्रामस्थांना शासनाच्या योजनांचा फायदा कसा होईल, संस्थेचा विकास म्हणजे ग्रामस्थांचा विकास, यामुळे आंबेवाडी रामपूर ग्रामस्थांच्या विश्वासाला जपून ठेवणार असल्याची आणि संस्था जास्तीत जास्त लोकाभिमुख कशी होईल यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार असल्याची प्रतिक्रिया संजय कोटकर यांनी व्यक्त केली. संजय कोटकर यांच्यासारखे कार्यक्षम नेतृत्व लाभल्याने त्यांचं सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. मी श्री संजय पंढरीनाथ कोटकर, गेल्या मागच्या वर्षी जे इलेक्शनमध्ये निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आम्ही 13 ऐवजी 11 लोक निवडून आलो आणि विजय झाल्यामुळे मग यावर्षी लोकांच्या म्हणण्यानुसार मग चेअरमन पदाची दुरा स्वीकारल्याबद्दल लोकांचे हार्दिक अभिनंदन. आणि जे काही आता पुढले अडी अडचणी असतील, कोणाचं काय कोणाचं काय, याची संधी पण आपल्याला मिळाली आणि ते कामं मोठ्या हुशारीने आणि चांगल्या प्रकारे करू. बाकीचं काय आता पहिलं एक मी गावाचा नागरिक म्हणजे मोठं संप्रदायामध्ये स्वतः मोठा वाटा आहे आणि चालूच असतं. गावातून एक खंबीर नेतृत्व समजून आणि लोकांनी आपल्याला मोठा चान्स दिलेला आहे, तर त्याचा नक्कीच योग्य वापर करू, सर्वांना सोबत घेऊन काम करूच आणि काही अडी अडचणी असल्या तर त्या नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न. वृत्तसंकलन विभाग, नाशिक, लोकशाही न्यूज, नाशिक.